हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील मेकॅनिक म्हणून ओळख असणारे उमेश महाजन हे मागील काही वर्षांपासून मोटारसायकल दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्या मुलाने बाबा मला पण गाडी पाहिजे हा हट्ट धरल्यानंतर वडिलांनी सायकलला पेट्रोलवर चालणारी मोटारसायकल बनवण्याचे मुलाचे स्वप्न साकार केले. मोटारसायकल मेकॅनिक उमेश महाजन हे जळगाव येथे आपल्या दोन मुला व पत्नी सह राहतात. सोनाली फाटा येथे मागील काही वर्षांपासून सर्व कंपन्यांचे मोटारसायकल दुरुस्तीचे काम ते करतात. त्यांच्या मुलाने मोटारसायकल बनवण्याचा हट्ट धरला होता. तर उमेश महाजन यांनी जुन्या भंगारच्या सहाय्याने सायकलला आता मोटारसायकल बनवली आहे. ही सायकल 50 ते 55 किलोमीटर प्रमाणे धावते. या सायकलीला 10 ते 12 हजार रुपये खर्च आला असून ही गाडी पाहण्यासाठी आजूबाजूचे नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या गाडीची चर्चा हिमायतनगर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. गाडी बनवण्याचा माझा हेतूही होता सर, की माझा मुलगा जो आहे मला सतत एक नाही 6 महिन्यापासून मला तगादा लावत होता सर, की पप्पा मी एक मोबाईलवर गाडी बघितली आणि मला सेम टू सेम तशी गाडी बनवून द्या. मी म्हणलो बा तशी तर गाडी होणार नाही, परंतु मी माझ्या डोक्याने समजा माझं एक नाही हे लावून मी तुला गाडी बनवून देतो. मी मला जसं सुचल तसं ईश्वराने मला समजा तशी एक ही दिली सर, बुद्धी दिली आणि त्या बुद्धीचा वापर करून सर आज मी ही गाडी साकारली सर. आणि या गाडीचं मायलेज जवळपास 40, 45, 50 किंवा 60 गाडी ही मायलेज देते. अजून मला ई बाईकमध्ये तिचं रूपांतर करायचं आहे सर, तिला ई बाईक बनवून म्हणजे कसं जेणेकरून सर पेट्रोलची खपत होते, पेट्रोलची बचत होते सर, आणि कमी पैशामध्ये सर ती गाडी धावेल सर ही माझी इच्छा आहे सर. आणि सध्याला कसं सर माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सर मी तिला आता बनवू शकलो नाही. ज्यावेळी माझ्याकडे पैसा येईल सर तर मी ती बाईक साकारणार आहोत सर.